हॅलो फ्रेंड्स, मी दीपाली बांबल ओवीके रसोईमध्ये तुमचं खूप मनापासून स्वागत करते आहे. तर चला, आज आपण शेवभाजी करणार आहोत. तर त्यासाठी मी इथे पॅन ठेवलेला आहे आणि त्याच्यामध्ये आता आपल्याला कांदा भाजून घ्यायचा आहे. मस्त असा आपण छान कांदा तपकिरी होईपर्यंत आपण मस्त खमंग असा भाजून घेऊया. तर बघा, आता कांद्याचा थोडा कलर चेंज झालेला आहे. तर आता आपण आणखी थोड्या वेळ याला होऊ द्यायचा आहे, कारण की आपल्याला जसा पाहिजे तसा कांदा झालेला नाही आहे. तर आपण आणखी थोड्या वेळ होऊ देऊ आणि मग कांदा काढून घेऊया. बघा, तर अशा प्रकारे आपला कांदा मस्त असा भाजून झालेला आहे. आता आपण हा एका प्लेटमध्ये काढून घेऊया. आता आपण खोबरं टाकूया. खोबरं पण आपल्याला अशाच प्रकारे मस्त असं भाजून घ्यायचं आहे. बघा, खोबरं पण छान असं भाजून झालेलं आहे. आता मी ते काढून घेत आहे एका प्लेटमध्ये. आता त्यानंतर आपण टोमॅटो टाकूया. मी अर्धा टोमॅटो घेतलेला आहे. जास्त जण जर असेल तर एक टोमॅटो घेऊ शकता तुम्ही, पण इथे तिघा जणांचीच भाजी आहे त्याच्यामुळे मी अर्धच घेतलेला आहे. तर बघा, आता आपली टोमॅटो पण छान भाजून झालेलं आहे. मी ते पण काढून घेत आहे. तर आता आपण हे जे भाजून घेतलेलं आहे मसाला, तो आपण पूर्ण मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून देऊया आणि आपल्याला ते बारीक काढून घ्यायचं आहे. त्यानंतर लसूण आणि आलं आहे. तर आता आपण हे छान बारीक काढून घेऊया मिक्सरमध्ये. बघू शकता पेस्ट मस्त बारीक अशी झालेली आहे. तर आता आपण याला मस्त अशी फोडणी देऊया. तर बघा, आपलं तेल गरम झालेलं आहे. आपण याच्यामध्ये जिरं टाकायचं. त्यानंतर मस्त असं आपण हा तेलामध्ये तेल सुटेपर्यंत होऊ द्यायचं. जेव्हा तेल सुटेल तेव्हा आपला मसाला झालेला आहे असं आपण समजायचं. आता आपण थोडी धणे पावडर टाकूया. कट त्यानंतर लालच हा मसाला आहे. तर बघू शकता तेल मस्त सुटलेलं आहे. आता आपण याच्यामध्ये पाणी ऍड करणार आहोत. बघा, मस्त असा लाल तरंग आलेला आहे. आता आपली भाजी उकळली की आपण लगेच सर्व करायला घेऊया. चवीनुसार मीठ टाकायचं. आपण वरतून थोडी कोथिंबीर टाकूया. तर बघा, आपली भाजी मस्त अशी उकळलेली आहे. आता आपण याला सर्व करायला घेऊ आणि छान खाण्यासाठी रेडी आहे. तर बघू शकता किती मस्त असा तरंग आलेला आहे. आता आपण याच्यामध्ये शेव घालायचे आहे. तर आता आपण याच्यामध्ये शेव घालूया. तर बघा, मस्त अशी आपली शेव भाजी रेडी झालेली आहे. तुम्ही पण करून बघा आणि खाऊन बघा. आणि तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक, शेअर, कमेंट करा. सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकनवरही क्लिक करा. धन्यवाद.